माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधु जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधु तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधु विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दतो मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावत्य जीवो धरारथावतार कलाकाम कते ज्योधिका मोधी वक्रम कलानिशवात अपनो दारह दक्ष समाधि स्मृतिं भजे ज्ञान देवम रने कृष्ण बिबसु संवाद भूतो ऋगेर्थार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिन विनिमिताय न च प्राकृतोक्त्या समाधि स्मृतिं भजे ज्ञान देवम राधा मेरी स्वामिनी मैं राधे तेरो दास जन्म जन्म दीजियो श्री वृंदावन कुवा जन्म जन्म दीजियो वृंदावन कुवास मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा या वरी न करावा अभिरु सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट
नराल दुर्गट भव सिंधु विठला प्रस्तुत प्राप्त प्रसंग कमी करा चिंतन सेवे निवडला जडजीवांचा उद्धार करण्याकरता आपला देह झिजवणारे पितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया सिंधु करुणावंत सर्व भूत हितेरता संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा बहुतेकांच्या परिचयाचा उपदेश प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी मिळेल आहे विठ्ठल विठ्ठल हॅलो जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला हॅलो हा थोडा बेस कमी करायचा बेस हरी हॅलो हा जमलं थोडा आवाज द्या हॅलो चेक हॅलो राईट विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा अनेक वर्षापासून चालत असलेला हा पुण्यतिथी सोहळा वैकुंठवासी हनुमंतराव रामजी पाटील श्रीराम यांच्या 34व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आम्हा सर्व कलाकार आणि माझ्यावर आवर्जून नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम पखवाज वादक तथा ऑटोपॅड वादक हरिभक्तपरायण नंदभाऊ श्रीरामे यांच्या प्रेमाखातिर या ठिकाणी येण्याचा योग आलेला प्राप्त झालेला आहे. आणि या कीर्तनाला साथ देण्याकरता आणखी काही बरीचशी कलाकार मंडळी येणार होती पण पावसाच्या हजेरीमुळे येऊ शकले नाही. तरी सुद्धा भाऊवर नितांत प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी कलाकार मंडळी उपस्थित झालेली आहेत. ज्यांनी अशी सुंदर अशी भजनाची चाल म्हटली ते म्हणजे श्री हरिभक्त परायण भजन सम्राट आमचे नागनाथाबा घडे राणी सरगाव तसेच श्री हरिभक्त परायण भजन सम्राट निळकंठदादा तोटवाड उमरजकर तसेच श्री हरिभक्त परायण माऊली महाराज हनुमंतवाडीकर तसेच श्री हरिभक्त परायण बळीभाऊ आहेत. आणि उत्कृष्ट पखवाज वादक ज्यांनी कमी वयामध्ये अत्यंत असं नावलौकिक आपल्या कलेतून साध्य केलेलं आहे ते म्हणजे श्री हरिभक्त परायण शिवानंद दादा शेळके तळेगावकर. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही मंडळी महाराज नंदुभाऊर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये सेवेसाठी आलेली आहेत. फक्त प्रेमामुळे इथं जमलेले आहात. गावातील सर्व पुरुष मंडळ भजनी मंडळ गायनाचार्य वादक मंडळी माता भगिनी पुरुष मंडळ साऊंड सिस्टीम वाले दादा सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या सहकार्याने आपण एक तासभर चिंतन करणार आहोत. मोठ्या प्रेमाने सर्वांनी एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगातून आपल्याला उपदेश करत आहेत. माणसाने जीवनामध्ये सार काय आणि असार काय याचा विचार केला पाहिजे. सारा सार विचार करा उठा उठी करा उठा उठी म्हणजे लगबग करा तातडी करा सतत याचा विचार करा की नेमकं सार काय आणि असार काय फलकट काय आणि सार काय जे नाश पावणार काय आहे आणि जे अविनाशी काय आहे याचा काय करा विचार करा कसा करावा उठा उठी करा तातडीने विचार करा आणि सार काय आणि असार काय याचा विचार करून लगबगीन काय करा नामधरा कंठी विठोबाचे विचार करा आणि सार असणार भगवंताचं नामचिंतन मुखामध्ये धारण करा आणि त्या विठ्ठलाचं नामचिंतन करा. विठोबाचं नाम हे सर्वात सार आहे आपण पुढे पाहणार आहोत. महाराज आम्ही नामचिंतन केलं हो आम्हाला काही फायदा तर तुकोबराय सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू
जीवनामध्ये अत्यंत संकट येतात, विचित्र काळ येतात, दुःखामध्ये संकटाच्या वेळी देवाचं नामचिंतन केलं ते संकट देव निवारण करत असतो. या लोकातील संकट निवारण करतो यात काही नवल नाही महाराज, पण जे भवसागर नदी आहे ती सुद्धा पार करता येते एवढी या नामामध्ये ताकद आहे. म्हणून माणसाने जन्मल्यानंतर दुसरा अट्टास करू नये, फक्त नामचिंतनाचा अट्टास करावा. जन्मल्यानंतर माणसाने एकदा तरी हा विचार करून देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिसी. आणि महाराज ज्यांनी ज्यांनी नामस्मरण केलं तो तर पुण्यात होतोच होतो. त्याचे वडील त्याचे आजोबा तीन कुळ का महाराज म्हटले नाही, मोजमाप नाही, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. कशामुळे? भावे गाता गीत विठोबाचे. देवाचं नामचिंतन केल्यानंतर कोट्यावधी कुळ पवित्र होतात, पण ते नामचिंतन घेत असताना त्याच्या पाठीमागे पाटील काय लागतो? भाजीपाल्याचा नाही नाही नाही, सोयाबीनचा नाही. भाव म्हणजे प्रेम लागतं, आवड लागती, श्रद्धा लागते आणि विश्वास लागते. ज्याने हे भावनेने नामचिंतन केलं तयाच्या चिंतने निरसेल संकट, तर आलं दुर्घट भव सिंधू झाला आपलं कीर्तन विठ्ठल. एकंदरीत सरळ सरळ अभंगाचा आपण भावार्थ केलेला आहे, आता विस्तार करणार आहोत. सर्वांच्या उशीर झालेला आहे बरं, 10:30 वाजले. मला नंदुभाऊनी वेळ दिला होता 8 ते 10. दत्ताभाऊ आता किती वाजले? मग आता 9 ते 11. 9 ते 12 करायचं असं का? म्हणजे 12 पर्यंत आहे म्हणा की म्हणजे ढिलं सोडणार नाही. आपण सर्वजण शेतकरी माणसं आहोत. 12 म्हणजे 12 ला गुलाल उजळायचा का खरंच? असा नियम आहे. मग काय होईल तिथे होईल. होय बरं बरं बरं. मग आता काय होईल तिथे बघूत. मग आता काय सगळे आपल्याच घरचे आहेत माणसं, काय होय होत्याचे का? मग आता मला वाटलं 11 सुरू शेवट करावा. मग आता काय नाही, आता पाटलाची आता परवानगी आली, सगळेजण आता भजनी मंडळ आपलेच आहेत. थोडं उशिरा सुरू केलं का म्हणजे आमच्या रूपकार केले. विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वजण महाराज आपण प्रेमाची मंडळी आहोत. तुकोबाराय सांगतात, उपदेश करतात, माणसाने जीवनामध्ये विचार करावा. कारण का? जो मनुष्य विचार करतो त्यालाच कुठेतरी समाधान भेटत असतं. विचार जर मनुष्य करत नसेल तर त्याच्या जीवनामध्ये कोणताच अर्थ राहत नाही. विचार माणसाने केलाच पाहिजे. विचारा वाचून नपावी जे समाधान, विचार करावाच लागतो. विचार केल्याशिवाय समाधान प्राप्त होत नाही. पण त्या विचारामध्ये तीन प्रकार पडतात भाऊ. एक सकारात्मक विचार, एक नकारात्मक विचार आणि निष्फळ विचार. सकारात्मक विचार म्हणजे तुम्हाला व्याख्या कळाली, सांगायची गरज नाही. सकारात्मक व्याख्या म्हणजे काय, विचार म्हणजे काय, त्याची व्याख्या अशी करतात, कोणताही विचार करत असताना त्या विचारातून काहीतरी फलद्रुप्त व्हावं तो विचार सकारात्मक राहतो. आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नियोजन करायचंय तर मंडळी बसली जाते, मीटिंग घेतल्या जाते आणि त्यावेळेस सगळ्यांचा विचार घेतला जातो. चांगली सत्कर्माची विचार आहे, सत्कर्माचं ठिकाण आहे आणि चांगला कार्यक्रम आहे. त्यावेळेस सगळ्यांचा विचार घेतल्यानंतर मग बाकीचे सर्वजण त्याला काय झालं पाहिजे दादा, सहभाग घेतला पाहिजे. काय हरकत नाही, चांगला विचार आहे, गावातील मंदिर आहे. आता थोड्या दिवसाकाळी मी त्यावेळेस आमुगी पाटलाच्या तेरवीला आलो होतो महाराज. त्याच्या आधी मी मंदिरामध्ये आलोच नव्हतो, त्या दिवशी जेवलो. पण नंतर पाहिलं, त्या दिवशी पाहिलं, मस्त स्टाईल फरशी केली महाराज, रंगरंगोटी केली मंदिरामध्ये. आता गावाला साजेल असं मंदिर झालं महाराज. म्हणून गावकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. सुंदर मंदिर केलं महाराज. असे जे जे सत्कर्म करतात, असे विचार करतात, अशा विचारांना प्रोत्साहन जे करतात आणि जे असे विचार मांडतात त्याला कोणते विचार म्हणतात, सकारात्मक. आणि नकारात्मक
नंदूभाऊ आपल्या गावामध्ये भागवत कथा ठेवायची कसं करा? निघालाय शाना, येईल काय कोणी ऐकायला? आणि एवढा लॉकडाऊन पडलंय, जिकड तिकडे पेशंट वाढायला लागले कोरोनाचे, बरोबर ना? आता कोरोनाचा भाव कमी झाला, आता पिंड होते नवीन कोणता निघाला? डेल्टा, पुन्हा ते डेल्टा निघाला, त्याचा एक बळी भाऊ एक पेशंट नांदेडमध्ये सापडला डेल्टाचा, डेल्टा दुसरा एक रोग निघाला शिवण भाऊ, पल्टा डेल्टा पल्टा, आता हे दोघे जातील त्याचा चुलता येईल दुसरा, मग एकावर एक रोग येतच राहतात महाराज, त्याला काय नाही. पण ते माणसं काय म्हणतात, चांगलं सत्कार्य करायचं असलं नकारात्मक जे बाजू बांधतात मांडतात त्याला विचार कोणते म्हणतात? नकारात्मक. चांगलं कार्य होऊ देत नाही, सकारात्मकही विचार गेले आणि नकारात्मक विचार गेले, तिसरा विचार राहिला तो निरर्थक, त्याच्यापासून दुसरं कोणतंच निष्फल होत नाही आणि कोणतं साध्य होत नाही, कोणतं कामही होत नाही. काय झालं? ढर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हॅलो चेक, हॅलो हॅलो, थोडा द्या आवाज. निष्फळ विचार, त्या चर्चेला कोणता मूळ पायाही नाही आणि त्या चर्चेला कोणता शेवटही नाही. उग बाता मारीत बसायचं, घरची भाकर खायची, वट्ट्यावर यायचं आणि काहीतरी चर्चा काढायची आणि काहीतरी त्याच्यावर बोलत बसायचं. मग काही पण विचार करतात माणसं, त्याला निरर्थक विचार, काही देणं घेणं नसतं. शिवाजी भाऊ एक दृष्टांत आहे, त्या टाळी वाजून भजन करा सांगतो. विठ्ठल विठ्ठल झाली याचही देणे घेणे नसतं आणि कुठं शेवट करायचा आहे याचही देणे घेणे नसतं, बरोबर ना? एक जण शेताकडे निघाला आणि दुसरा एक शेतकरी त्याच्या वट्यावर बसला होता महाराज, आणि त्याच्या शेजारचं एक रान विक्री निघालं होत, विक्री निघालं होत, आणि तो शेतकरी तिथं गेला, दोघांचाही रामराम झाला, नमस्कार काय घालता ते घातला म्हणता, आणि दोघही बसले आणि मग तो विचार करायला लागला, म्हणे या ठिकाणी आता शेत विक्री निघाले ते सुद्धा मी घेणार आहे. काय म्हटलं त्यांनी? शेत विक्री निघाले मी शेत घेणार आहे. आता शेत घेतलं नाही, फक्त विचार चालला दादा. ते शेजारचा काय म्हणला भाऊ, म्हणला तू शेत घेणार आहे, आता सोमवारी बाजार भरल्या भरल्या मी म्हैस आणणार आहे, म्हैस दुधाची म्हैस 5 लिटर वाली, कोणती म्हणतात तिला? मुर्रा जाफराबादी, बरोबर ना? हा मला माहिती आहे थोडं मार, अशी मोठी म्हैस आणणार आहे. त्यानं म्हटला यानं म्हैस आणली नाही, यानं शेत घेतलं, उग विचार करायला, उग विचार करायचं. त्यानं म्हटला मी जर शेत घेतलं आणि तू जर म्हैस घेतला आणि तुझी जर म्हैस जर माझ्या वावरात आली तर कसं करू? त्यानं म्हटलं तुझ्या वावरात माझी म्हैस येणारच नाही. त्यानं म्हटलं नाही रे बाबा, रस्त्यानं जाईल, एके दिवशी तुझ्या हातातून म्हैस सुटल आणि माझ्या धानामध्ये पडेल, मग तुझ्या म्हशीला मी बांधून मार दिल्याशिवाय. ते म्हटला माझ्या म्हशीला मरल्यानंतर मी गुन्हा बसतो का? मारणार आहे. आणि महाराज या बोलण्या बोलण्यामधून दोघांची तिथं भांडणं लागली, असे मारामारी सुरू झाली महाराज, ये त्याच्या पाठीवर आणि ते त्याच्या पाठीवर. आणि आपले शेत काय काळ्या मातीचे नाही, नुसते दगड आणि खरब, ह्या दगड एकमेकाला लागायला लागले महाराज, लाल बंधू शरीर झालं आणि ते सुशिक्षित माणूस गावातला असे पाटलासारखा तिथे गेला आणि म्हटला रामराव श्यामराव, इथं कोणी नाही की रामराव श्यामराव, एवढे भांडण करण्याचं कारण नेमकं काय? त्यावेळेस त्यानं सांगितलं काही नाही म्हणे, मी इथलं शेत घेणार आहे. ते म्हटलं मी म्हैस आणणार आहे. आणि हा म्हणतो की मी म्हैस आणणार आहे, माझ्या शेतात या शेतात आली आणि माझं धान्य जर खाली या म्हशीनं मी मारू की कसं करू सांगा पाटी. त्यानं म्हटला माझी म्हैस आहे, कुठं चारायची माझ्या मनावर, जाऊ देणार नाही म्हणून याला सांगालो पाटील, याला सांगा तुम्ही. पाटील महाराज बीपी लो झाली पाटला, असे भांडण सोडवली. पाटील म्हटला आणखी शेत 14 झालाय का? म्हणलं नाही. नावावर झाले का? नाही हो, 14 झाले नावावर करायचा प्रश्नच नाही.
तुझी म्हैस घरी आली का? मला सोमवारचा बाजारच भरला नाही. अरे मग म्हैस तुझी घरी आली नाही, तुझ्या नावावर शेतही झालं नाही, काय निष्फळ झालं का होत्या? निष्फळ झालं का? उगच अंगाची बेजारी झाली का? समाधान भेटलं का? असे निरर्थक विचार करून काही साध्य होत नाही महाराज. विचार करावा लागतो, पण कोणत्या गोष्टीचा करावा याचा अत्यंत विचार करणे आवश्यक आहे. विठ्ठल विठ्ठल आपण तीन विचार पाहिले. कोणते 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 कोणते? सकारात्मक, नकारात्मक आणि निरर्थक विचार. तीन विचार सांगितले महाराज. पण विचार करत असताना काही काही गोष्टीचा सतत विचार करावा, काही काही गोष्टीचा कधी कधी विचार करावा, काही काही गोष्टीचा कधी मधी विचार करावा, आणि काही काही गोष्टीचा एकदाच विचार करावा. एकदाच विचार करावा. काही काही गोष्टीचा सतत विचार करावा. कोणत्या गोष्टीचा? माणसाने सतत विचार करावा. एक दिवस आपल्याला ही सर्व जग, ही संपदा, लेकरबाळ, संसार सोडून जायचे, म्हणून त्या अवस्थेमध्ये असताना सतत विचार करावा. म्हणून माणूस आयुष्यात कधीच कोणासोबत भांडण करत नाही, कोणाला लबाड बोलत नाही, खोट बोलत नाही, कोणाचे पाच पैसे सुद्धा बुडवणार नाही. त्याच्यासाठी सतत त्याने विचार केला पाहिजे. एक दिवस या शरीराची माती होणार आहे, बरोबर ना? हा सतत विचार केला पाहिजे. चला दुसरा विचार, तो विचार कधी कधी केला पाहिजे. कोणता विचार भाऊ? कोणता विचार? एखाद्याने व्यवसाय टाकला, व्यवसायामध्ये 10 लाख गुंतवले, मग कधी कधी विचार करावा लागतो, या महिन्यामध्ये किती खर्च झाला आणि किती मागे पडले, नफा किती झाला आणि तोटा किती झाला, याचा कधी मधी विचार करावा लागतो. नाही तर नुसतं घेतच राहिला आणि देतच राहिला, ताळाला मेळ नाही. व्यवहार काय होतो? काय होतो? बंद पडायची वेळ येते, कर्जबाजारी होतो मनुष्य. म्हणून त्या पैशाची विल्हेवाट लावत असताना आपल्या महिन्यामध्ये किती उत्पन्न झालं आणि किती खर्च झाला, कार्यक्रम विचारा मारा, त्याचा विचार कधी करावा लागतो. कधी मधी माणसाने हा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण जगत असताना अंतरंग होऊन आपण सुद्धा कधी मधी विचार केला पाहिजे. आपण कोणाला वाईट बोललोय का? आपण कधी खोटं बोललोय का? कधी कोणाचे पैसे आपण उसने आणलेत का? परत दिलेत का नाही? याचा सुद्धा कधी मधी माणसाने विचार केला पाहिजे, बरोबर ना? आयुष्यामध्ये 1 लाख कमवले, त्याच्या ठिकाणी 1 लाख आपल्या घरामध्ये पैसे आले, पण त्यातले किती सत्कर्माला खर्च झाले हा कधी मधी विचार करावा माणसाने, बरोबर ना? नुसतं लाभ बरकत म्हटल्यानं नाही जमत महाराज. असे सत्कर्म करावे लागतात. दरवर्षी पुण्यतिथी सोहळा म्हणा, कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्या घरी 4 पत्रावळ्या उठल्या पाहिजे आणि 4 वारकरी जेवले पाहिजे आणि कधीतरी आपल्या हातातून सत्कर्म घडलं पाहिजे. हा विचार मामा कधीतरी करावा लागतो. किती विचार सांगितले? किती विचार सांगितले? सांग म्हणा तू, तुला कशाला आणलं, बरोबर ना? काही विचार सतत करावे, काही विचार कधी कधी करावे, काही विचार कधी मध्ये करावे, आणि एक विचार आहे फक्त आयुष्यात एकदाच करावा. कोणता? वा वा, माझ्या आधी तुम्हालाच कळालं भाऊ, बरोबर ना? लग्नाचा माणसाने आयुष्यात एकदाच विचार करावा, एकदाच. डबल करण्याचा भानगड पडू नये, बरोबर ना? एकदा लग्न झालं, दुसरी वेळेस विचार करायचा नाही. शिवानंद भाऊ लग्न झाले का? तुमचं झालं का लग्न? झाले का? इकडे उभा टाकले सगळे लग्न झाले. शिवानंद भाऊ लग्न झाले की नाही? एकदा नाही होईल होईल होईल. थांबत, लग्नाचा माणसाने एकदाच विचार करावा, बरोबर ना? नंतर नाही महाराज. कशी का असणार आणि कशी काय भेटणार आणि कशी का असणार ते तिला आपलंच म्हणून सांभाळावं लागतं. नंतर विचार करून चालत नाही. ते काय गाडी नाही महाराज, 3-4 वर्षे वापरली बदलली म्हणून शेकडाण झाली म्हणून नाही काहीच नाही. दुसरं काहीच करता येत नाही महाराज. एकदाच विचार करावा लग्नाचा आणि त्यानंतर नंतर विचार करू नये. काही माणसाने सतत विचार करावा. कोणते विचार कधी कधी करावे आणि एक हा विचार एकदा करावा. पण मनुष्याने हा विचार सतत करावा की एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचंय. कारण का?
इथं येणारा प्रत्येक मनुष्य मरण पावणार आहे, बरोबर ना? उपजलिया पिंडा मरण सांगणार, जय हो। बाकीचे साधे साधे पुरावे देण्यापेक्षा महाराजांनी एकच मोठा पुरावा देऊन टाकला, येते नाही उरो आले अवतार, येते पामर जीव किती। महाराज आपले बारीक सारीक माणसं म्हणतील अत्यानवर नाही, जे लोक अवतार घेऊन आले, देव अवतार घेऊन आले, त्यांना सुद्धा राहता नववी मर गई, दसवी मर गई, मर गई सहस्त्र अठ्ठ्याऐंशी, 33 कोटी देवता मर गए पड़े काल के पासी। आज्ञा गेला पंजा गेला बाबा मदला, गेला पंजामीला बाप मसनाणा गेला, देखत देखत ना तू तोही तैसा, देखत देखत ना तू पंदू तोही तैसा झाला, ओढदारे पाटी भयाले मोठे। एक किती शरीर जातो महाराज, घडी घडी काळ वाटयाची पाये, अजूनही किती आहे महाराज सांगतात ना, बरोबर ना? आयुष्य जात आहे महाराज, हो आयुष्य जाते पल पल तुझला काही जळे ना, आयुष्य जाते पल पल तुझला काही जळे ना, गगलिया माती
आयुष्य पल पल जाता है, बरोबर ना, खर्च जाता है, घड़ी घड़ी काल वाटयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश। माणसाला वाटतं आपण आणखी खूप दिवस जगणार आहोत, आपलं कोणी आयुष्य मोजत नाही असं समजू नका। एक दिवस प्रत्येकाला जायचे, आणि किती हा परिवार माझा माझा म्हणा, नो हे तुझा हा परिवार, द्रव्य दारा क्षणभंगूर। एक दिवस मला सगळ्याला जायचे, हे शरीर आहे ना, आपलं शरीर आहे का, शरीर कोणाचं आहे, देह हे काळाचे धनुराते, देह हे काळाचे धनुराते, देह हे काळाचे धनुराते, देह हे काळाचे धनुराते, येथे मनुष्याचे तरी माणूस माहित आहे सगळा देह आपला नाही, तरी सुद्धा माझ माझ म्हणून वाया गेला, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून हे हात कोणाचा आहे, हात कोणाचा आहे, आणि हातात म्हणले की काळाचं शरीर आहे, असं जरी असलं तरी माणसं काय म्हणतात, म्हणतात हे हात माझा, हे पाय, हे डोळे माझे। अरे बाबा, तुझे जर हे अवय जर असते तर तुझी साथ सोडली नसती, ते ऐकतात का, आपले आपले ऐकतात ना, पाय जर आपले असते गुडघे दुखलेत नसते, आपलं नाही महाराज, एक दिवस हे भाड्यानं आलेलं शरीर आहे, पंचभूताचा गोंधळ एके ठाई केला मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी। महाराज आपलं माझं माझं म्हणायचं नाही, माणसं म्हणतात हा माझा तो माझा, जावाई माझा, चुलता माझा, भाऊ माझा, हे आपलं कोणीच नाही मला, फक्त हे लावलेले संबंध आहेत। कबीरदास महाराज दोहाले तर बघा, तू काया नगर का सौदा, तुझे अपने वतन को जाना है, तू काया नगर का सौदा, बाप कहे बेटा मेरा है, बेटा कहे बाप मेरा है, ना बेटा बाप का ना बाप बेटे का, ये तो जन्म देने का नाता है रा। एवढंच नाही, बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन भाई का ना भाई बहननी, रक्षा बंधन का नाता है।
कबीरदास महाराज वर्णन करतात महाराज सास कहे जवाई राहे जवाई कहे सास मेरी है ना जमाई सास ना सास जमाई मम बेटी देने का ना कहेरा तू काया नगर का सौदागर तुझे अपने बंधन को म्हणे महाराज तुमची बायको तुमच्या प्रेम करत नसेल तुमचे आई वडील तुमच्या प्रेम करत नसतील पण ते होत वकील बोलायचं चॅप्टर होत महाराज त्याला म्हटला महाराज माझी बायको एवढी माझ्यावर प्रेम करते एवढी माझ्यावर प्रेम करते कि मी घरी गेल्याशिवाय जेवत नाही मी म्हटलं बापू देव वाटले तर दक्षिणा देईन पाया पडून घरी जाय मला भांडत बसू नको घरी जाऊन परीक्षा घे निरीक्षण कर नंतर माझ्याकडे रिझल्ट घेऊन महाराज त्याने म्हटला हो महाराज तुमच्या बायका तुम्हाला असं करीत असतील पण आमच्या बायका तसं नाही घरी गेलं म्हणे आज महाराजांचं खरं का आपल्या आपल्या पत्नीचं खरं बघूत म्हणे महाराजांचं खरं की आपलं खरं ते घरी गेल्या बायकूला म्हटला ए आज मला कोर्टामध्ये उशीर होणार आहे जास्त वेळ लागणार आहे त्याकरता तू काय कर माझी वाट पाहत बसू नको आपापलं जेवण करून झोपी जा तिचं महाराज रोजचे नाटक होते तिने म्हटले आहो मालक साहेब असं काऊन करता लवकर ये जा हो कारण का तुम्ही आल्याशिवाय मी जेवत नाही हो पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही आहो लवकर येत ना ते आपल्याला बोलणं येत नाही महाराज पण त्या त्या भाषेमध्ये बोलली असेल महाराज प्रत्येकाची भाषा वेगळी असते का नाही बरोबर ना बोलण्याची भाषा वेगळी असते आपले गावठी माणसं गावराण माणसं आपली भाषा वेगळीच असते बरोबर ना आणि शहरातली भाषा वेगळीच असते आपला अहमदपूर तालुका जरी असला तरी तेवढा सुशिक्षित नाही महाराज पण पुणे मुंबईला भाषा वेगळी असते आणि इथली भाषा शिवणंद भाऊ वेगळी असते ना बघा ना आम्ही त्या कोल्हापूर साईडला कीर्तनाला गेलो तिकडचे माणसं आम्हाला म्हणतात महाराज आलात का बर बर मग कशाने आलात मग चालत आलो आता गाडी घेऊन आलो असं बर 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 कधी निघाले होते सकाळी निघालो होतो खूप लांब आहे बघा तुमचं गाव नाही आता उद्या जवळ घेऊन येतो आता बरोबर आहे ना आता बोलतात ना मग म्हणतात महाराज मग आता जेवायचं असेल तुम्हाला नाही आता बघतो आता कुठं गवत बिवत भेटलं तर सकाळपासून प्रवासामध्ये निघालेला मनुष्य गाडीमध्ये काही खाला भेटत नाही आता जेवण आपल्याकडे काय म्हणतात हातपाय धुतले लगेच जेवाय बसा बरोबर ना मग जेवाय बसलं की मग त्यांना सांगायला लागतं हो आम्ही जेवण करणार आहे बर 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 मग चपाती खाणार का पोळी खाणार बर काही का असणार बरं ठीक आहे महाराज जेवाय बसलं इकडून तिकडून लगे लगे वाढत नाहीत एक वाढतात आणि शांत बसतात आणि मग आपल्या पुढे येतात महाराज महाराज हवे का तुझं डोकं खावे का आता वाढ की पटपट सकाळपासून महाराज पोटामध्ये आग कावळे भुंकायला लागले आणि हवे का बरोबर ना प्रत्येकाची भाषा आल्याच असते आता असे लहान लेकर बघा असे लहान लेकर पुण्यात जर धिंगाणा करत असले भाऊ तर पुण्यातली मॅडम काय म्हणते पुण्यातली मॅडम लेकराला समजत असताना काय म्हणते आपण कुठे गेलो बरोबर ना बरं ऐका आता तुम्हाला माहित नसेल आता मी सांगतो पुण्यातले माणसं कसं बोलतात महाराज लेकराला लेकराला कसा आवाज देतात अरे पिल्लू ए पिल्लू धिंगाणा मस्ती करू नका शांत रा असा जर गोंधळ जर केला ना पप्पाला सांगून असं मारायला लागेल ना असं ए पिल्लू इकडे 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 अरे कूलर कडे जाऊ नको शॉक लागेल असं सांगतात ना आणि ती जर आपली गावठी बाई असली तर ए पिंट्या पिंट्या म्हणाले पिंट्या मागा पिंट्या बापासकडे उभाची बरोबर ना बोलण्याची भाषा अलग असते महाराज मग आता तिनं महाराज ती आता सुशिक्षित असल्यामुळे त्या महिलेमुळे आवाज दिला मालक लवकर ये जा घरी लवकर ये जा मी फार भूक लागत असते लवकर ये जा त्यानं सांगितलं माझी वाट बघू नको आणि तुझं तुझं जेवून घे जा महाराज यानं काहीच विचार केला नाही त्या गलीतून बाहेर आला